नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। 10वी आणि 12वीच्या परीक्षे संबंधी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। 10वी 12वी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षाचं वेळापत्रक जाहीर झालेलं असून त्यानुसार 10वीची बोर्ड परीक्षा 29 एप्रिल ते 20 दरम्यान होणार आहे, तर 12वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे। पुढील अभ्यासक्रमासाठी या मुलांचा पाया मजबूत होणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे या मुलांचं शिक्षण सुरू राहू दे। सध्या ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये जिथे रुग्ण वाढले आहेत तिथे शाळा बंद करण्यात आल्या आहेत, पण जर 9वीचा विद्यार्थी शेवटपर्यंत शिकला नाही तर 10वीसाठी कसा तयार होईल, किंवा 11वीचा विद्यार्थी शिकला नाही तर 12वीची बोर्डाची परीक्षा तो कसा देईल। त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून शिक्षण सुरू राहावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। परीक्षेसंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षाचं वेळापत्रक जाहीर झालेलं असून त्यानुसार 10वीची बोर्ड परीक्षा 29 एप्रिल ते 20 दरम्यान होणार आहे, तर 12वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे। या परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 1:30, दुपारी 3 ते सायंकाळी 6 या 2 सत्रात होणार आहे। परीक्षेचं वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेले आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।